तर आजचा हवामान अंदाज. विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा इशारा. पुणे, अरबी समुद्रावरून नैऋत्य मोसमी वारे मान्सून सक्रिय होत असल्याने कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यासह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. आज दिनांक 22 सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट, उर्वरित कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी दिनांक 21 सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणात मुसळधार पाऊस कोसळल्याचे दिसून आले. सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथे राज्यातील सर्वाधिक 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर सिंधुदुर्गसह रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यासह कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात ढगाळ हवामान होते. तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. पावसाची उकडी असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा अद्यापही तापदायक ठरत आहे. तसेच ढगाळ हवामान पावसाच्या हजेरीने कमाल तापमान 39 अंशाच्या खाली आले आहे. शुक्रवारी दिनांक 21 सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी 38.9 अंश तापमानाची नोंद झाली. मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने आज दिनांक 22 कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार, रायगड, रत्नागिरी, विदर्भातील बुलढाणा, गडचिरोली, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी दिनांक 21 सकाळपर्यंतच्या 24 तासातील पाऊस मिलीमीटरमध्ये कोकण दोडामार्ग 210, माथेरान 170, कणकवली वैभववाडी प्रत्येकी 160, कर्जत चिपळूण प्रत्येकी 140, आवळेगाव 130, वाकवली सावर्डे ठाणे प्रत्येकी 110 मिलीमीटर, सावंतवाडी 100, राजापूर, खेड, भिवंडी, मलदे प्रत्येकी 90, मंडणगड 80, कल्याण, उल्हासनगर, कुडाळ प्रत्येकी 70, दापोली 60, म्हसळा, लांजा, पालघर, वेगुर्ला, महाड, हर्णे, सुधागड, पाली प्रत्येकी 50, मध्य महाराष्ट्र, गगनबावडा 170, महाबळेश्वर, आजरा 70, कोथरूड, वडगाव, मावळ प्रत्येकी 50, पाटण 40, कराड, तळेगाव, गडहिंग्लज, पौड, शववाडी प्रत्येकी 30, चंदगड, सातारा, लोणावळा, वाई, सिंदखेडा, पलूस, गिदाडे, जामखेड, जत, वाळवा, पन्हाळा, कवठे, महाकाळ प्रत्येकी 20, मराठवाडा, नांदेड, कंधार, लोहा प्रत्येकी 30, पाटोदा, पालम, किनवट, आष्टी प्रत्येकी 10, विदर्भ, नांदगाव, काझी 60, नेर, बाबुळगाव, समुद्रपूर प्रत्येकी 50, चंद्र, चांदूर रेल्वे, हिंगणघाट, यवतमाळ, दारव्हा प्रत्येकी 40, यवतमाळ, देवळी, धामणगाव रेल्वे, सेलू, वणी, वर्धा, कोपर्णा, झारी, जामणी, कळंब, राळेगाव प्रत्येकी 30, दिग्रज, अमरावती, हिंगणा, आर्णी, आष्टी, भिवापूर आणि चंद्रपूर प्रत्येकी 20, घाटमाथा, कोयना 120, भिवापूर 90, भिरा 80, वानगाव, तामणी प्रत्येकी 70, खंद, दावडी, ठाकूरवाडी, डुगरवाडी, अंबोणे प्रत्येकी 60, शिरगाव 50, जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, गडचिरोली. वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे दोडामार्ग 210, कणकवली 160, वैभववाडी 160, आवळेवाडी 123, सावंतवाडी 100, जिल्हा सिंधुदुर्ग, माथेरान 170, कर्जत 140, जिल्हा रायगड, चिपळूण 140, वाकोली 110, सावर्डे 110, जिल्हा रत्नागिरी, ठाणे 110, जिल्हा ठाणे, गगनबावडा 170, जिल्हा कोल्हापूर. तर अशाच प्रकारच्या हवामानाशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.